विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा कर्तव्य भूमिती विभाग अ मधील चौथा भाग काटकोन त्रिकोण रचना हा भाग नव्याने आज सुरू होतोय. त्यातील पाचवं उदाहरण आहे, कर्ण व एक लघुकोन दिला असता काटकोन त्रिकोण काढणे. त्यातील प्रश्न पाहू. कर्ण 7 सेंटीमीटर व एक कोन 40° मापाचा असणारा काटकोन त्रिकोण काढा. या उदाहरणामध्ये आपल्याला कर्ण दिलेला आहे. आता आपण पाहू कर्ण म्हणजे काय. पहा, हा चौकोन आहे आणि या चौकोनाला 1, 2, 3, 4 असे 4 कर्णबिंदू आहेत. तर या समोरासमोरचे कर्णबिंदू आपण रेषेच्या सहाय्याने जोडलेत, याला कर्ण म्हणायचं. एका चौकोनामध्ये 2 कर्ण असतात. हा कर्ण आपल्याला या उदाहरणामध्ये 7 सेंटीमीटर दिलेला आहे, एक कोन 40° मापाचा दिलेला आहे, तर आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचा आहे. आता काटकोन त्रिकोण काढतोय मी, त्याची एक छोटी आकृती काढतोय. इथे हा काटकोन झालेला आहे. या काटकोनासमोरची जी बाजू आहे ही, हा म्हणजे या काटकोनाचा काय आहे, कर्ण आहे. हा आपल्याला इथे कर्ण दिलेला आहे आणि यापैकी एक कोन दिलेला आहे. यापैकी त्यावरून आपल्याला काटकोन त्रिकोण काढायचा आहे. आपण आता कृती पाहूया. 7 सेंटीमीटर लांबीची कर्णाची रेषा इथे घेणार आहोत. 7 सेंटीमीटर लांबीची आपण कर्णाची रेषा घेतोय. या पद्धतीने प्रश्नामध्ये इथे नावे दिलेली नाहीत. हे नावे आपण काय करणार आहोत, आपल्या मनाने देणार आहोत. बिंदू ठळक केलाय, या बिंदूला नाव दिलंय ए. दुसरा बिंदू ठळक करतोय, या बिंदूला नाव दिलंय बी. हा कर्ण 7 सेंटीमीटर लांबीचा दिलाय म्हणून इथे आपण त्याची लांबी लिहायची आहे 7 सेंटीमीटर. आता आपण या ए बी रेषेचे 2 समान भाग करणार आहोत. म्हणजेच आपल्याला ए बी रेषा दुभागायची आहे. ती आपण कंपासच्या सहाय्याने दुभागणार आहोत. ए बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक टेकवा, हे निम्मेपेक्षा जास्त अंतर घ्या. वरच्या भागावर कंस करा, खालच्या भागावर कंस करा. त्याच अंतराने अंतर कंपासमधलं न बदलता त्याच अंतराने त्या कंसावर पुन्हा कंस केले. हे दोन्ही कंस एकमेकाला या बिंदूतून छेदून गेलेत. पहा, म्हणून आपण तो बिंदू ठळक केलाय. इथे हे 2 कंस एकमेकाला छेदून गेलेत, इथे बिंदू ठळक केलाय. त्यानंतर हे दोन्ही बिंदू रेषेच्या सहाय्याने जोडून घेतोय. पा, ए बी रेषेला ही दुभाजकाची रेषा जेथे छेदली तो बिंदू ठळक करा आणि त्याला आपण नाव देतोय यम. त्यानंतर कंपास घ्या. कंपासचं लोखंडी टोक यम बिंदूवर टेकवा. बी इतकं अंतर घ्या. ते ए इतकं भरतं की नाही ते चेक करा. भरतंय. आणि असा अर्धवर्तुळ काढा. अर्धवर्तुळ काढल्यानंतर आपण एकदा पुन्हा पुढचा प्रश्न वाचू. 7 सेंटीमीटरचा कर्ण घेतलाय, त्या दुभागलाय, त्यावर यम बिंदूतून अर्धवर्तुळ घेतलाय. आता आपल्याला एक कोन दिलाय 40° चा, तो कोन आपण घेणार आहोत.
तो कोण आपण ए बिंदूवरही घेऊ शकतो किंवा बी बिंदूवरही घेऊ शकतो. आपण ए बिंदूवर 40 अंशाचा कोण करणार आहोत त्याआधी ही ए बी रेषा मी एकदम करेक्ट अशी पुढे थोडी पुसटशी वाढवतोय, म्हणजे आपल्याला कोण मापक लावण्यासाठी त्याची मदत होईल. या पद्धतीने इथे कोण मापक लावतोय मी, कोण मापक काळजीपूर्वक लावा, हे 10, 20, 30 आणि 40. इथे आपण 40 अंशावर बिंदू घेतलेला आहे, तो बिंदू आणि ए बिंदू आपण जोडतोय. इथे असं आपण लिहिणार आहोत, ज्या अंशाचा कोण केला आहे त्या अंशाचं माप आपण तिथे लिहितोय 40 अंश. आता हा 40 अंशाचा कोण केल्यानंतर ही जी कोणाची रेषा आहे ती या वर्तुळाच्या परिघाला इथे छेदली, तिथे बिंदू ठळक करा, त्याला आपण नाव देतोय सी. यानंतर सी बिंदू आणि बी बिंदू मी जोडतोय, जोडताना तो ती रेषा ठळक करा, थोडी डार्क करा, त्यानंतर ए सी डार्क करा आणि ए बी आपल्याला डार्क करायची. त्रिकोणाच्या तिन्ही रेषा मी काय केल्यात, ठळक केल्यात. प्रत्येक कृत्यामध्ये आपण करणार आहोत. येथे तुम्ही काळा पेनही वापरू शकता डार्क करण्यासाठी. अशा पद्धतीने हे कृत्य आपण सोडवलेलं आहे. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडेल की इथे काटकोन कुठे झालेला आहे, तर काटकोन ए सी बी हा झालेला आहे. इथे आपण असं कोण मापक लावतोय या पद्धतीने पहा, इथे काटकोन झालाय. त्यानंतर असंही कोण मापक आपण लावलं तरी इथे तुम्हाला काटकोन दिसेल, म्हणजेच या काटकोनाच्या समोरची बाजू जी असते तो कर्ण असतो. या चौरसाच्या समोरासमोरचे जे कोणबिंदू जोडतो तो कर्ण असतो. अशा पद्धतीने हे उदाहरण आपण बरोबर सोडवलेलं आहे. या आधीचा व्हिडिओ आपणास पाहायचा असेल तर वरील आय बटनवर क्लिक करून आपण तो व्हिडिओ पाहू शकता. कर्तव्य भूमितीतील यानंतरचे व्हिडिओ आपणास पाहायचे असतील तर आजच शीतलकुमार गोरे हे माझं यूट्यूबवरील चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांनाही सांगा. विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.